नमस्कार विद्यार्थ्यांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवोदय एक पॉईंट तीन आणि एक पॉईंट तीन आपण सर्व प्रश्नांच स्पष्टीकरण घेणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी स्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता पुढील पैकी दिल्यामुळे आपल्याला फक्त ऑप्शन म्हणजे पर्यायांपैकी संख्या निवडायची आहे यात त्या सगळ्या शासकीय काय आहे सात आहे शतकस्थानी सात आहे शतकस्थानी सात आहे शतकस्थानी सुद्धा सात आहे यातली मोठी संख्या फक्त आपल्याला शोधायची आहे ही आहे बारा हजार ही आहे अठरा हजार त्यामुळे हे दोन ऑप्शन तर निघून गेले ही एकोणीस हजार ही सुद्धा एकोणीस हजार पुढची बघा ही आहे सातशे ब्याऐंशी ही आहे सातशे अठ्ठावीस दोघांतला काय मोठं असतं ठरवा दोघांतलं काय मोठं असतं सातशे ब्याऐंशी म्हणजे आपली पाच अंकी मोठी संख्या कोणती असणार आहे एकोणवीस हजार सातशे ब्याऐंशी दुसरं आहे तीन पाच सात नऊ शून्य यापासून बनणारी पाच अंकी मोठ्यात मोठी अगोदर पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या करून घेऊयात मोठ्यात मोठी संख्या म्हणजे अगोदर मोठा अंक म्हणजे याचा अर्थ अंकांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा असतो नऊ झाले की सात सात झाले की पाच पाच झाले की तीन तीन झाले की शून्य दोघांचा फरक म्हणतो म्हणून माझा बाकी चिन्ह आणि पुन्हा काय सांगितलेलं पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेली आहे मग पाच अंकी लहान लहान संख्या तयार करताना एक लक्षात ठेवायचं आपल्याला की अंक जे कुठले दिलेत ते अंक अगोदर आपल्याला शोधून घ्यायचे आहेत दिलेले जे अंक ते बघा तीन शून्य म्हणजे यातला आपल्याला लहान अंक शोधून घ्यायचा आहे आता लहान अंक आहे ऑब्झियसली शून्य पण शून्य जर आपण मांडला तर ती संख्या पाच अंकी न होता चार अंकी होती बघा कशी होते शून्य तीन पाच सात नऊ याला वाचताना आपण कसं वाचतो तीन हजार पाचशे एकोणऐंशी हो आपल्याला तर पाच अंकी संख्या तयार करायची आहे मग अशा एक लक्षात ठेवा की शून्य जर आले असेल तर तुम्हाला जी काही लहान लहान संख्या किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर अशा वेळी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल तुमचा जो दुसरा अंक आहे त्यापेक्षा थोडासा मोठा थो असलेला तो घ्यावा लागेल नंतर तुम्हाला शून्य मांडावं लागेल आणि उर्वरित अंकांचा तुम्हाला काय करायचा आहे चढता क्रम मांडायचा आहे करा तीन मधून इथला इथे घेतला दहा झाले दहा नऊ गेले एक राहिला तीन मधला एक दिल्या मिळते उरले दोन दोन मधून सात जात नाहीत इथला हातचा इथे घेतला बारा झाले बारातून सात गेले पाच उरले पाच मधला एक दिल्या मिळते उरले चार मधून एक दिला चौदा झाले चौदातून पाच गेले नऊ राहिले सात मधला एक दिल्यामुळे उरले सहा सहाला सहा, सहा आणि नऊतून तीन गेले सहा म्हणजे याचा अर्थ त्यांचा फरक किती येणार आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न पुढचं गणित बघा एकशे पस्तीस व एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर इथं तीन कुठे आहे बघा दशक स्थानी आहे इथं तीन कुठे आहे बघा एकक स्थानी आहे दशक, दशक स्थानी तीन म्हणजे तीस आणि एकक स्थानीचे तीन म्हणजे तीन दोघातला फरक काढायचा तीस मधून तीन गेले किती उरले बघा सत्तावीस म्हणजे याचा अर्थ त्यांचा फरक किती येणार आहे सत्तावीस येणार आहे पुढचं गणित आहे सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किंमतीचा फरक किती आता सातची स्थानिक किंमत विचारलेली आहे सात एका ठिकाणी आहे एक स्थानाला आणि एका ठिकाणी आहे हजार स्थानाला म्हणजे सातची ची किंमत हजारची असणार आहे सात हजार आणि सातची सात दोघांची वजा जबाबद करा शून्यातून सात जात नाही शून्यातून हातचा घेतात नाही शून्यातून हातचा घेतात नाही माशावेळी काय करायचं इथला हातचा इथं घेतला दहा झाले इथला हातचा इथं घेतला दहा झाले इथला हातचा इथं घेतला दहा झाले दहा तुम सात गेले तीन झाले दहाला एक दिला माहिती उरले नऊ नऊच्या खाली काहीच नाही म्हणून नऊ दहातला एक दिला माहिती उरले नऊ नऊच्या खाली काहीच नाही म्हणून नऊ सात मधला एक दिला माहिती उरले सहा सहाला सहा म्हणजे दोघांचा किती फरक येणार आहे सहा हजार नऊशे त्र्याण्णव पुढचा आहे पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती तर आपल्याला विचार दिलेला आहे पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती खूप सोपं गणित आहे लक्षात ठेवायला इथं तुम्हाला संख्याही मांडायची गरज नाही यासाठी एक ट्रिक आहे तुम्हाला काय दिले बघा एकूण दहा संख्या दिल्यात त्या कसल्या आहेत दहा नैसर्गिक विषम संख्या तर तुम्हाला काय करायचं आहे क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक विषम संख्यांचं तुम्हाला जर बेरीज करायची असेल तर तुम्ही फक्त त्याचा वर्ग करायचा आहे जेवढ्या संख्या दिल्यात त्या संख्येचा वर्ग करायचा दहाचा वर्ग शंभर ही झाली त्यांची बेरीज जर तुम्हाला म्हणलं समजा पहिल्या चाळीस विषम संख्यांच्या नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज करा आता चाळीस विषमसंख्या मांडायची म्हणजे आपल्याला एक पासून ते एकोणऐंशी पर्यंत सर्वसंख्या मांडा लागतील त्यांची बेरीज करावी लागेल तेवढ्या वेळा आपल्याकडे नसतो म्हणून लक्षात ठेवायचं आहे पहिल्या चाळीस नैसर्गिक विषम संख्या सांगितलं की एकूण संख्या झाल्या संख्या चाळीस त्याचा फक्त वर्ग करायचा चारचा वर्ग सोळा आणि एक शून्य असेल तर वर्गामध्ये काय होत त्याचं दोन शून्य म्हणजे त्यांची बेरीज किती येणार आहे एक हजार सहाशे येणार आहे पुढचं आहे जर ए ही बीच्या च्या आधीची संख्या असेल दोन संख्या आहेत कोणत्या कोणत्या बघा ए आणि बी तर ए वजा, भी, भी वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती किती येतील म्हणते ए ही बी च्या आधीची संख्या म्हणते म्हणजे कुठलीही संख्या मांडा तुम्ही समजा आपण ला जर दोन घेतलं तर दोन ही आता ला आपण काय म्हणावं लागेल मग तीन म्हणायला लागेल तीनच्या आधीची संख्या असेल तीनच्या आधी तीन दोन आहे बरोबर यांचं आपलं काय विचारलेलं बघा ए वजा बी बी वजा, 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 वजा ए विचारलेलं आहे सोडून घ्या मग तुम्ही आता कसं सोडायचं बघा एच्या ठिकाणी आपण दोन मांडूया वजा तीन आणि तर बीच्या ठिकाणी आपण तीन मांडूया वजा दोन तीन मधून दोन गेले एक राहिलेला आहे आणि दोन मधून तीन जात नाहीत मग एक लक्षात ठेवा दोन मधून तीन जात नसतील तर तीन मधून दोन काढा तीन मधून दोन गेले किती उरले बघा एक उरला दोन मोठे का तीन मोठे तर तीन मोठे तीनला कुठलं चिन्ह दिलेलं आहे वजा चिन्ह दिलेलं आहे चिन म्हणजे आता त्याची किंमत काय येणार आहे वजा एक म्हणजे याच्यावर आपल्या लक्षात ठेवायचं आहे की याची किंमत दोन आणि तीन घेतली आपण तर ए वजा बी आणि बी वजा ए यांची किंमत काय येत आहे वजा एक आणि एक त्यानंतर सत्तर व ऐंशी मधील मूळ संख्यांची बेरीज किती सत्तर आणि ऐंशी मधल्या मूळ संख्या अगोदर आपल्याला आल्या पाहिजे सत्तर आणि ऐंशी मध्ये एकाहत्तर एक मूळ असते त्र्याहत्तर एक मूळ असते आणि एकोणऐंशी एक मूळ असते करा बेरीज तीन आणि एक चार चार आणि नऊ तेराशिला तीन हातचा आला एक सात एक सात सात दोन चौदा सातरी एकवीस हातचा आलेला एक बावीस म्हणजे याचा अर्थ यांच्या मूळ संख्यांची बेरीज किती येणार आहे दोनशे तेवीस येणार आहे